विद्यार्थी मित्रांनो, एखादा मॅग्नेट हा वीक असतो आणि एखादा मॅग्नेट हा स्ट्रॉंग असतो. तर मॅग्नेटचा वीकनेस किंवा स्ट्रॉंगनेस हा मॅग्नेटच्या पोलच्या वीकनेस किंवा स्ट्रॉंगनेसवर अवलंबून असतो. मॅग्नेटच्या पोलचं वीकनेस किंवा स्ट्रॉंगनेस याला आपण मॅग्नेटिक पोल स्ट्रेंथ असं म्हणतो. एका मॅग्नेटच्या दोन्ही पोलची पोल स्ट्रेंथ सारखी असते, परंतु वीक मॅग्नेटची कमी आणि स्ट्रॉंग मॅग्नेटची जास्त असते. विद्यार्थी मित्रांनो, मॅग्नेटिक पोल्सची जी स्ट्रेंथ आहे ह्या दोन्ही पोल्सच्या स्ट्रेंथ मधून तयार होते मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट ही फिजिकल क्वांटिटी आहे जी ह्या मॅग्नेटच्या पोल स्ट्रेंथ आणि त्याच्यामधल्या डिस्टन्सवर म्हणजेच मॅग्नेटिक लेंथवर अवलंबून असते. तसंच हा मॅग्नेट जो आहे तो त्याच्या सभोवतालच्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा फोर्स निर्माण करतो. तर तो फोर्स मोजण्यासाठी फिजिकल क्वांटिटी आहे ज्याला आपण मॅग्नेटिक इंडक्शन किंवा मॅग्नेटिक इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जो मॅग्नेट आहे या मॅग्नेट मध्ये दोन पोल्स आहेत, नॉर्थ आणि साऊथ पोल. ह्या मॅग्नेटला तोडलं तर इकडचा नॉर्थ आणि हा साऊथ वेगवेगळा होईल का? तर विद्यार्थी मित्रांनो, तसं होणार नाही, कारण या मॅग्नेट मध्ये पेअर प्रॉपर्टी. पेअर प्रॉपर्टी म्हणजे काय? मॅग्नेटचे तुकडे जरी केले तरी प्रत्येक तुकड्यामध्ये दोन्ही पोल अस्तित्वात असतात. याचे कितीही तुकडे केले तरी प्रत्येक तुकड्यामध्ये दोन पोल्स आपल्याला दिसून येतात. पोल्स कॅनॉट बी सेपरेटेड, यालाच आपण पेअर प्रॉपर्टी असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, हा जर मॅग्नेट मी दुसऱ्या मॅग्नेट जवळ आणला, म्हणजे एका मॅग्नेटचा साऊथ पोल दुसऱ्या मॅग्नेटच्या साऊथ पोल कडे म्हणजेच लाईक पोल एकमेकांजवळ आणले तर काय होईल? तर इथे पहा, हे लाईक पोल एकमेकांना चिटकत नाही तर ते एकमेकांना रिपेल करतात. तसंच नॉर्थ नॉर्थ पोल जर एकत्र आणले ते सुद्धा एकमेकांना रिपेल करतात. परंतु नॉर्थ आणि साऊथ पोल मात्र एकमेकांना अट्रॅक्ट करतात. बघा, नॉर्थ आणि साऊथ पोल एकमेकांना अट्रॅक्ट करतात, परंतु नॉर्थ आणि नॉर्थ पोल मात्र एकमेकांना रिपेल करतात. ह्याला आपण लॉ ऑफ मॅग्नेट असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण आताच पाहिलं की एक मॅग्नेट दुसऱ्या मॅग्नेट कडे आणला तर काय होतंय? लाईक पोल रिपेल करतात, अनलाईक पोल अट्रॅक्ट करतात. परंतु जर मी एखादा मॅग्नेट एखाद्या वस्तूकडे नेला, जसं हा मॅग्नेट मी जर ह्या आयर्न वस्तूकडे म्हणजे चावीकडे नेला, तर ही चावी वेगाने या ठिकाणी अट्रॅक्ट होते, स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होते. तर हे जे चावीचं मटेरियल आहे, जे आयर्न आहे, ह्या मटेरियलला म्हणतात फेरो मॅग्नेटिक मटेरियल. मटेरियलचे मॅग्नेटिझम वरून तीन प्रकार पडतात. त्यापैकी पहिला प्रकार जो मॅग्नेट कडे स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतो अशा मटेरियलला म्हणतात फेरो मॅग्नेटिक मटेरियल. आयर्न सोबत कोबाल्ट आणि निकेल हे सुद्धा फेरो मॅग्नेटिक मटेरियल आहे. परंतु काही मटेरियल, काही वस्तू अशा आहेत ज्या मॅग्नेट कडे वीकली अट्रॅक्ट होतात. त्यामध्ये ही वस्तू आहे जी अल्युमिनियम पासून बनलेली आहे. अल्युमिनियम जो आहे हा आहे पॅरा मॅग्नेटिक मटेरियल. अल्युमिनियम हा पॅरा मॅग्नेटिक मटेरियल आहे. सोडियम मॅग्नेशियम हे सुद्धा पॅरा मॅग्नेटिक मटेरियल आहे. परंतु काही मटेरियल असे आहेत जे मॅग्नेट कडे अट्रॅक्ट तर होतच नाही, परंतु मॅग्नेट पासून दूर सारले जातात. दे आर वीकली रिपेल्ड बाय द मॅग्नेट. जसं या ठिकाणी हा गोल्ड जो आहे हा मॅग्नेट पासून वीकली रिपेल्ड होतो. गोल्ड सारखे जे मटेरियल आहेत ह्यांना आपण म्हणतो डाय मॅग्नेटिक मटेरियल. कॉपर हा एक डाय मॅग्नेटिक मटेरियल आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जो आपला जो मॅग्नेट आहे या मॅग्नेटला परमनंट मॅग्नेट असं म्हणतात, कारण यामध्ये मॅग्नेटिझम हे दीर्घ काळ टिकते, याला परमनंट मॅग्नेट असं म्हणतात. परमनंट मॅग्नेट हा फेरोमॅग्नेट मटेरियल पासून म्हणजे अल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्ट यांच्या अलॉयपासून बनलेला असतो, याला अल्निको मॅग्नेट असं म्हणतात. दुसरा मॅग्नेटचा प्रकार आहे तो म्हणजे टेम्पररी मॅग्नेट. जसं या ठिकाणी ही की जी आहे, या की या मॅग्नेटला चिटकली तर आता या की मध्ये टेम्पररी मॅग्नेट तयार झाला. या कीला आता ही दुसरी की पण चिटकते, पण ही टेम्पररी आहे, कारण हा मॅग्नेट जर काढून घेतला तर या की मधलं मॅग्नेटिझम जे आहे, मॅग्नेटिक गुणधर्म आहे, तो तात्पुरताच आपल्याला दिसून येतो. मॅग्नेटचा तिसरा प्रकार म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेट. या ठिकाणी एक ताराची कॉईल बनवलेली आहे, ह्या कॉईल मधून जर मी करंट पास केला तर या कॉईल मध्ये
तात्पुरतं मॅग्नेटिझम निर्माण होते. जोपर्यंत यात करंट आहे तोपर्यंत हा मॅग्नेट सारखा बिहेव करतो, ह्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेट असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमधील कन्सेप्ट जर तुम्हाला आवडले असतील तर त्यावर कॉमेंट करा. तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होतील.